पहिल्या बेंचवर बसणाऱ्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं असं नारायण राणेंच्या उमेदवारीवर वैभव नाईकांनी टोला लगावलाय. राणेंचं नाव भाजपच्या 13व्या यादीत आहे असं देखील नाईकांनी टीका केलेली आहे. मुलांच्या राजकीय करिअरसाठी राणेंनी उमेदवारी घेतल्याचा आरोपही नाईकांनी केला आहे. पहिल्या बेंचवर बसणारा उमेदवार लोकांना सांगत असतो, परंतु तो शेवटच्या बेंचवर बसला आणि शेवटच्या बेंचवर बसून हट्टाने खरं तर त्यांच्या समोर किरण सामंत सारखे नवखे उमेदवार असून सुद्धा किरण सामंतांनी त्यांना शेवटच्या बेंचवर बसवलं आणि 13व्या यादीत त्यांचं नाव प्रसिद्ध करावं लागलं. त्यामुळे भाजपची राणेंची पात्रता भाजपमध्ये केवढी आहे, महायुतीमध्ये केवढी आहे हे जनतेने ओळखलेलं आहे आणि त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा विनायक राऊत हे मोठ्या मतदारांनी निवडून येतील. राणेंना उमेदवारी राणेंनी हट्टाने घेतलेली उमेदवार आहे. त्यांच्या दोन मुलग्यांच्या राजकीय करिअरसाठी ही उमेदवारी घेतलेली आहे.